नमस्कार मित्रांनो कसे आहात मी अनिल पाटील आज मी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो वनरक्षक भरतीबाबत वनरक्षक भरतीची खूप प्रतीक्षा लागलेली आहे आणि खूप उमेदवार विचारत असतात की भरती कधी होणार जाहिरात कधी येणार ऑनलाईन अर्ज भरायला कधी सुरुवात होणार परीक्षा कधी होणार संपूर्ण बाब्या आहेत आणि सर्व गोष्टी आहेत मित्रांनो याबाबत खूप जण विचारत असतात की ही भरतीची ॲड कधी येणार आज मी तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट माहिती देणार आहे भरतीबाबत खुशखबर मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो त्यामुळे हा कंटिन्यू व्हिडिओ बघा अतिशय इम्पॉर्टंट माहिती आहे तुमच्यासाठी सर्वांनी मित्रांनो या व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा कारण ऑथेंटिक अपडेट तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर पहा मित्रांनो शासनाचं नियोजन काय आहे मेगा भरतीबाबत शासनाचं नियोजन असं आहे मित्रांनो एक जून बघा एक जून ते पंधरा ऑगस्टपर्यंत नोकर भरतीचे नियोजन आहे मेगा भरतीचे नियोजन आहे एक जून ते पंधरा ऑगस्ट दरम्यान त्यामुळे मित्रांनो ज्या काही पेंडिंग जाहिरात आहेत फक्त वनरक्षकच नाही मित्रांनो अनेक जाहिराती आहेत यामध्ये सर्वप्रथम झे पीची जाहिरात येते मित्रांनो जे पीची जाहिरात ही शंभर टक्के मित्रांनो मी तुम्हाला सांगूनच देतो जे डीची जाहिरात मित्रांनो जूनच्या पहिल्याच आठवड्यात येणार आहे त्या पाठोपाठ मित्रांनो वनरक्षक भरतीची पण जाहिरात येणार आहे बघा सर्वात मोठी खोशखबर तुमच्यासाठी मित्रांनो जूनमध्येच मित्रांनो वनरक्षक भरतीची पण जाहिरात येणार आहे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी तुम्हाला मी सांगतो मित्रांनो जिल्हा परिषद तलाठी भरती आणि वनरक्षकची जी काही ॲड आहे ती जून महिन्यात मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे पहिला आठवडा किंवा दुसऱ्या आठवड्यात जूनच्या शंभर टक्के जाहिरात येऊन जाणार आहे मित्रांनो त्यामुळे एकच सांगतो तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा जास्तीत जास्त तयारी करा जास्तीत जास्त अभ्यास करा मित्रांनो काही उमेदवार काय असतात मित्रांनो बघा जेव्हा जाहिरात येते किंवा अर्ज भरायला सुरुवात होते तेव्हाच अभ्यास करतात बघा तेव्हाच अभ्यास करतात मित्रांनो तसं चालतं का मित्रांनो तुम्ही खरं सांगा तसं चालतं का मित्रांनो तर ज्यांचं नाव मिरिटमध्ये येतं ना त्यांचं मित्रांनो बघा दोन दोन वर्षाची तयारी असते एक एक दोन दोन वर्षाची मित्रांनो त्यांची तयारी असते जोराने ते अभ्यासाला लागत असतात आणि तुम्ही फक्त बघा परीक्षेची डेट आली किंवा हॉल तिकीट आलं जाहिरात पडली किंवा ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झाली तेव्हाच अभ्यासाला लागतात मित्रांनो तसं चालत नाही मित्रांनो तुम्हाला आतापासूनच मित्रांनो तयारीला लागायचं आहे आतापासूनच तुम्ही तयारीला लागा जोपर्यंत ॲड येत नाही मित्रांनो तोपर्यंत तुमचा भरपूर अभ्यास होऊन जाईल मित्रांनो आणि परीक्षेमध्ये तुम्हाला अतिशय म्हणजे संपूर्ण परीक्षाच तुम्हाला सोपी जाईल मित्रांनो त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा यासाठी कोणते पुस्तक घ्यायचं काय नाही ते देखील मी तुम्हाला पुढे सांगतो व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा सो मित्रांनो वनरक्षक भरतीबाबत आपण कंटिन्यू माहिती बघू तर वनरक्षक भरतीमध्ये मित्रांनो जवळपास नऊ हजार प्लस पदे रिक्त आहेत आणि ती भरली जातील मित्रांनो आता ॲड आल्यावर आहे सांगितलं जात आहे नऊ हजार प्लस पदे आहेत म्हणून परंतु मित्रांनो जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही आणि मित्रांनो जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला याबाबत क्लिअर माहिती काही सांगत नाही मित्रांनो फक्त एक मित्रांनो हे सांगितलं जात आहे की नऊ हजार प्लस जागा आहेत म्हणून ओके आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तलाठी भरतीमध्ये तलाटी भरतीमध्ये चार हजार प्लस जागा आहेत त्या कन्फर्म झालेल्या आहेत ओके आणि जिल्हा परिषद तुम्हाला माहितीच आहे सो अशा प्रकारे मित्रांनो नोकर भरतीला जून महिन्यापासून सुरुवात होणार आहे मेगा भरती महाराष्ट्रातील पंच्याहत्तर हजार पदांची जी काही पद भरती होणार आहे म्हणजे पंच्याहत्तर हजार म्हणजे एकाच विभागात नाही मित्रांनो ते तर तलाटी भरतीमध्ये काही पदे वनरक्षक भरतीमध्ये काही पदे तसेच मित्रांनो जिल्हा परिषदमध्ये काही पदे असे मित्रांनो संपूर्ण डिवाईड करून मित्रांनो ही पंच्याहत्तर हजार पदांची भरती होणार आहे फक्त या तीनच भरत्या नाही मित्रांनो अजून काही विभागात पदे भरली जाणार आहेत ओके हे लक्षात ठेवा तुम्ही त्यामध्ये आता पोलीस भरती तर पूर्णपणे झालेला आहे मित्रांनो कारागृह पोलीस असेल राज्य उत्पादन असेल हे बाकीचं पुढचा विषय आहे ओके सो मित्रांनो एक गुड न्यूज मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेला आहे की जी काही ॲड आहे वनरक्षक भरतीची ॲड किंवा तलाटी भरती समजा जिल्हा परिषद समजा तर संपूर्ण जाहिराती मित्रांनो जूनच्या पहिल्याच आठवड्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे एक कन्फर्म आहे मित्रांनो ओके सो मित्रांनो एक जून ते पंधरा ऑगस्ट दरम्यान शासनाचं हे संपूर्ण नियोजन आहे आणि हे संपूर्ण पदभरती करायचीच आहे मित्रांनो कारण मित्रांनो बघा कर्मचारी कमतरता असल्याकारणाने पदभरती करावीच लागते मित्रांनो आणि ती भरती शंभर टक्के होणारच आहे ओके सो so, मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच संपूर्ण पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि सर्वांनी मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक ठोका चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून टाका सो so, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो राज्यात वनरक्षक तलाठी भरती आरोग्य विभाग भरतीला सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो टी सी एस व आय बी पी एस पॅटर्ननुसार मित्रांनो परीक्षा होणार आहेत त्यामुळे पहा एकमेव पुस्तक बी पब्लिकेशन तर अजित कुमार साहेबांचं पुस्तक आहे टी सी एस पॅटर्ननुसार मित्रांनो प्रश्नपत्रिका व वर्गीकरण विश्लेषण बघा टी सी एस आय बी पी एस परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त हे पुस्तक आहे मित्रांनो यामध्ये संपूर्ण कव्हर करण्यात आलेलं आहे मराठी असो इंग्रजी असो मित्रांनो त्यानंतर सामान्य ज्ञान गणित बुद्धिमापन संपूर्ण मित्रांनो या पुस्तकमध्ये कवर करण्यात आलेला आहे तर आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक टी सी एच च्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पुस्तक पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो बघा आय बी पी एचच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा पण समावेश या पुस्तकमध्ये आहे मित्रांनो तर एकच नंबर बघा एकच नंबर मित्रांनो हे पुस्तक मार्केटमध्ये गाजत आहे तर एकच नंबर मित्रांनो हे पुस्तक मार्केटमध्ये गाजत आहे आणि शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे तर मित्रांनो हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका जरी तुम्हाला ॲमेझॉनवरील हे पुस्तक मागवायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे